जिससे ना तुम तुम आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या हक्कासाठी पेंडिंग आहे. जागेची जर कारण नसेल आता खासदार कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाने एका महिन्याच्या बट तुम्ही ही जागा बघू शकता. पूर्ण चार साईडून दाखवायचा ट्राय करतोय. सो एवढी मोठी जागा आहे. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हारा ही पाठी. जय जय श्री राम जय बजरंग. पहिला छुटकारा तर राहिला अर्धा. अल मारून दी गोजिरा भक्ता धार. उल्हासनगरला लय वैताग आला आता. नाही आता बोल ना तू. उपातले मी. बोल बोल जरा सर. आणि तुम्हाला एक कळकळीची नम्र विनंती आहे. अकरा गावी प्रकट झाले. आणले आहे सगळ्यापासून. का झोपणार आहे आज? हे बाबा जरा डोकं नको खा. मध्ये मध्ये नाटके बाबा.
हा डान्स ना खूप भारी होता आणि अमेझिंग होता आणि डिफिकल्ट आणि युनिक होता. सो हा लास्टचा डान्स होता. आता याच्यानंतर पालखी वगैरे निघेल मध्ये मध्ये. सो आपण जाम भारी व्हिडिओ बनवतो आपल्या गौरीपाड्या ग्रुपच्या टीमच्या बनवतो गाव खूप भारी बनवतो. नरेंद्र पवार साहेब आलेले आहेत सो त्यांचं स्वागत होतं आणि ते एक मला एक प्रश्न आहे त्यांच्याकडे. सो आता मी त्यांना तो विचारणार आहे बघू आता काय त्यांचं उत्तर असतो. सो चला बघूया आता पुढे. सो मला एक प्रश्न आहे की किती वर्ष तरी झाली आपल्या म्हणजे आमच्या गौरीपाडा गावासाठी जिम तयार होणार होती ती अजूनपर्यंत झाली नाही त्याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगाल का. ही आपल्या इथे शाळेच्या मागे शाळेच्या बाजूला जिम तयार होणार होती. तुम्ही म्हणजे बोललेला पण की 5-6 वर्ष झाली जिम तयार करायचे म्हणजे गावासाठी सो ती अजूनपर्यंत झाली नाही दोन शब्द सांगा मला. ओपन जिम मी केलेला आहे. आपल्या अशा गावांमध्ये जागेची अडचण जाते गावाच्या या जागेच्या अडचणीमुळे ओला ते काम पेंडिंग आहे. जागेची जर का अडचण नसेल आता खासदार कपिल पाटील साहेबांच्या निधीतून एका महिन्याच्या आत तुम्हाला आम्ही जिम करून देऊ. पण आपल्या मला याच्यानंतर पण बोलायचं होतं बट मला बोलून दिलं गेलं नाही. लगेच माझ्याकडून माईक घेतला गेला का माईक घेतला गेला मला काहीच नाही माहीत. बट मी आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या हक्कासाठी मी बोलणार होतो कारण की नरेंद्र पवार साहेब जेव्हा आमदार झाले त्याच्यानंतर बोललेले की आपल्या गावासाठी जिम तयार करू. सो ते अजूनपर्यंत झाले नाही आणि 25 लाखाचा निधी पण मंजूर झालेला बट अजून असं काहीच नाही झालं आहे. या गोष्टीला 5-6 वर्ष झाली सो जास्त पण झाले असतील. आणि जेव्हा हा प्रश्न साहेबांना केला गेला की आमच्या गावासाठी जिम नाही आहे तुम्ही बोललेले की म्हणजे तुम्ही आश्वासन दिलेलं की जिम तयार करण्यात येईल बट साहेबांचं म्हणणं असं होतं की अशा गावात जागेच्या अडचणी असतात. सो त्या जागेच्या अडचणीमुळे हे काम पेंडिंग राहिलेलं आहे बट तुम्ही ही जागा बघू शकता पूर्ण 4 साईडून दाखवायचा ट्राय करतो. सो एवढी मोठी जागा आहे आणि हीच जागा नाही याच्या व्यतिरिक्त पण खूप भरपूर जागा आहेत आणि तरी पण हे काम पेंडिंग राहिलेलं आहे. सो ही व्हिडिओ नरेंद्र पवार साहेबांपर्यंत पोचली पाहिजे आणि हा प्रॉब्लेम आमचा सॉल्व करून दिला पाहिजे. आणि असंच हेच प्रॉब्लेम नाही अजून खूप प्रॉब्लेम आहेत. सो गावाची एकी असली ना आणि गाव एक होऊन पूर्ण गाव आला ना तरच हे प्रॉब्लेम सॉल्व होतील आणि नक्कीच हे होणार. ठीक आहे आपण गाव एकत्र येऊन हे सर्व केलं पाहिजे आणि होईल नक्की होईल. सो नंतर आपल्याला प्रॉब्लेम नको म्हणजे आपल्या येणाऱ्या कालामध्ये येणाऱ्या पिढीमध्ये की आपण तेव्हा नाही केलं म्हणून आता हे सर्व आपल्याला एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागतं आपल्याला जागा राहिला नाही. सो आत्ताच हे सर्व करून घ्यावं आपण. सो तुम्ही सर्व बघितलं असेल. सो आय होप हा प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या हक्कासाठी आपण एकत्र झालोच पाहिजे. आणि सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं व्हिडिओच्या मध्ये येऊन. सो आता तुम्ही याच्या पुढची व्हिडिओ एन्जॉय करा. नाही मला ऑलरेडी हा काका बोलतात की हा विषय कोणी सांगितला मला पर्सनली कोणीच नाही सांगितला. पण हा मी किती वर्षापासून तरी मला विचारायचं होतं पण नाही शक्य झालं. पण आता शक्य झालं मी आता विचारलं. आणि अजून एक प्रश्न आहे पण तो आता नाही मी नंतर सांगेन. पूर्ण गावाचा सपोर्ट आहे पूर्ण गावाचा सपोर्ट आहे. आता गुलाल आणायला चालले आता थोड्याच वेळात पालखी निघणार आहे. सो आता जाम मजा येईल बघा लास्टपर्यंत ब्लॉग. तो भाई इथं गुलालासाठी पिशव्या आणलेल्या आहे आम्ही. इथं भाई पालखी निघली ना माझा गुलाला ना जीव चालले अजून बी.
सोडून दे
अंजनी सूता राम दूता अंजना लंका जाळली कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी कुणी लंका जाळली कशी सीता मिळाली कुणी आणली संजीवनी आई कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा पुत्र ऐसा उडवी दाणा दाण शत्रुची उडवी दाणा दाण त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम मारुती चुन्याचा असे शहापुराचा उग्र चेहऱ्याचा गोंड्याच्या टोपीचा हा मसूरचा हनुमान देखणा छान होता दर्शन तयाचे लागते ध्यान फळचा दास मारुती मूत्र भक्तीची प्रताप मारुती वीर मूर्ती शक्तीची शिंगणवाडीचं मंदिर उंच ते फार बाल मारुती गोजिरा भक्ताधार Thank you.
खुशीने मला आनंद झाला अंदाच्या वर्षाचा, म्हणून मी खुशी झालो. मला असाच उत्सव झाला पाहिजे, असाच एकाचाने उत्सव झाला पाहिजे सर्वांचा. या मुलं आल्याने आम्ही मला आनंद झाला या गोष्टीचा. होईल होईल आता काय पाहिजे विजय सहभाग केले मला आनंद झाला. मस्त एकत्र आनंद झाला सर्व. त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाचे भावती खूप. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हाराही पाठी, विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाचे भावती खूप. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हाराही पाठी, विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान.